गेल्या काही दिवसांमध्ये ऊन पावसाचा खेळ मुंबईकरांनी पाहिला, मात्र आता पुन्हा एकदा पावसाळी वातावरण आहे आणि पावसाळी आजारांचं प्रमाण मुंबईमध्ये वाढू लागलेलं आहे. डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. पावसाचं पाणी साचून राहत असल्यानं दूषित पाण्यानं गॅस्ट्रो चिकुनगुनिया पसरतोय आणि खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेनं 1500 बेड सज्ज ठेवलेले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नयेत, तसं आजारांचं प्रमाण वाढू नये यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवावा असं आवाहन महानगरपालिकेनं सर्व नागरिकांना केलेलं आहे. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पावसाळी आजाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढलेली आहे. डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. पावसाचं पाणी साचून राहते, त्यामुळे दूषित पाण्यानं गॅस्ट्रो चिकनगुनिया पसरत चालले. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे